नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण मस्त अशी टोमॅटो पुरी बनवणार आहोत। अगदी साधी सरळ आहे, अगदी झटपट तयार होणारी। चला तर मग कशी बनवायची ते बघूया। तर आपल्याला लागणार आहे टोमॅटो। तर छान लाल लाल असे टोमॅटो मी इथे चार घेतलेले आहेत। आता ही जी याची साइड आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आता टोमॅटो आपल्याला छान असे रफली चॉप करून घ्यायचे आहेत, म्हणजे मोठे ठेवले तरी चालतील। हे बघा, अशा प्रकारे सर्व टमाटे आता इथे मी कट करून घेते। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती खूप छान आहे, त्याचबरोबर अगदी सहज आणि झटपट तयार होणारी आहे। नॉर्मल जी आपण पुरी बनवतो त्यापेक्षा काहीतरी डिफरंट अशी पुरी आहे आणि टेस्टी सुद्धा खूप आहे। तर तुम्ही एक वेळेस घरी नक्की बनवून बघा। आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता इथे आपण सर्व टमाटे छान असे कट करून घेऊ। तर बघा, इथे सर्व टोमॅटो हे छान असे कट करून झालेले आहेत। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे, हे मी तोडून घेतलेलं आहे, हे यात टाकायचं आहे। आणि जे टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। आणि याची छान अशी प्युरी तयार करायची आहे, म्हणजेच हे छान बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी थोडी कणिक घेतलेली आहे, जवळपास दोन लोकांना पुरेल एवढी कणिक मी घेतलेली आहे। आता या कणिकमध्ये आपल्याला, म्हणजेच गव्हाचं पीठ, यामध्ये आपल्याला थोडे मसाले टाकायचे आहे, थोडीशी हळदीची पावडर, थोडंसं लाल तिखट। आता तुम्ही विचार कराल की आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे आणि इथे लाल तिखट वापरतो आहे, तर आपण टोमॅटोच्या पुऱ्या करतोय तर टोमॅटो हा मुळातच थोडा आंबट असतो, म्हणून इथे मी लाल मिरची सुद्धा वापरलेली आहे आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक करताना टाकलेली आहे। आणि हो, ही जी लाल मिरची आहे ही अजिबात तिखट नाही आहे, कश्मीरी लाल मिरची मी इथे वापरते आहे कारण थोडाफार कलर आपल्याला पुऱ्यांना यायला पाहिजे म्हणून। थोडासा आपल्याला गरम मसाला ऍड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये छान असे मिक्स करून घेऊ आधी। आता जी प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे टोमॅटोची ती आपल्याला ऍड करायची आहे। आता प्युरी सुद्धा आपल्याला छान अशी कणिकमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। शक्यतोवर म्हणजे एक काळजी घ्या का, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला कणिक वापरायची आहे, म्हणजेच गव्हाचं पीठ। तर इथे जवळपास पीठ हे व्यवस्थित इथे झालेलं आहे, जास्त वगैरे वाटत नाही आहे मला। वाटलं तर अगदी थोडंसं पाणी ॲड केलं तर चालेल, पण जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका, कारण काय होईल, जर का आपण पाणी वापरलं यामध्ये तर जो टोमॅटोचा, म्हणजे जी टोमॅटोची टेस्ट आहे ती पुरीला पाहिजे तशी येणार नाही, म्हणून पाण्याचा वापर शक्यतोवर टाळा। तर हे छान असं मिक्स झालेलं आहे, मी छान असं मळून घेतलेलं आहे, यात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर का वाटलं तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता, किंवा मग एक काम करायचं, जे आपण प्युरी तयार करून घेतलेली आहे ती आधी घ्यायची आणि जेवढं पीठ यामध्ये ॲड होईल तेवढं केलं तरी चालेल। आता हे झालेलं आहे, अगदी 5-7 मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवून देऊ। आता जोपर्यंत आपली कणिक ही छान अशी सेट होते तोपर्यंत इथे आपण छान अशी बारीक बारीक कोथिंबीर कट करून घेऊ। तर इथे जवळपास 5 ते 10 मिनटं झालेले आहेत, आपली कणिक ही छान अशी सेट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला जी आपण कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतलेली होती ती ॲड करायची आहे आणि पुन्हा एक छान असं याला मळून घ्यायचं आहे। कोथिंबीरमुळे पुऱ्या खूप छान आणि टेस्टी लागतात, तर असेल तर नक्कीच कोथिंबीर टाका। आणि माझं एक दुसरं चॅनल सुद्धा आहे, त्याचं नाव आहे नानू अँड मम्मा। तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमचं ते चॅनल बघू शकता, व्लॉगचं चॅनल आहे।
खूप छान छान ब्लॉग्सचे व्हिडिओ मी तिथे टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि आवडले तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आता इथे हे छान असं मोडून झालेलं आहे, कोथिंबीर छान अशी कणिकमध्ये मिक्स झालेली आहे. तर बघा छान असं इथे आपलं मोडून झालेलं आहे. आता आपण पटकण्याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया. थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपण पटकन पुऱ्या ह्या लाटू शकतो. हे बघा अशा प्रकारे थोडस तेल आपल्याला पोडपाटायला लावून घ्यायचंय. आणि ज्या पुऱ्या आहेत हे आपल्याला तेल लावूनच छान अशा लाटून घ्यायच्या आहे. पीठ लावायचं नाही, कारण पीठ लावल्यामुळे जे तळताना आपण तेल वापरतो ना ते तेल घाण होतं जास्त. म्हणून अशा प्रकारे तेल लावून जर का पुऱ्या लाटल्या तर तेल आपलं जास्त खराब होत नाही. तर आता ही पुरी लाटून झालेली आहे, अशाच आपण अजून थोड्या पुऱ्या लाटून घेऊ. बघा तुम्ही याची जाडी बघू शकता, खूप बारीक पण नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे. तर इथे पुऱ्या ह्या आपल्या लाटून झालेल्या आहेत, आता आपण तोडून घेऊया. चला आता मी इथे आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल हे छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे. तर बघा इथे पुरी हे छान अशी टम्ब फुगलेली आहे, आपली टोमॅटो पुरी. आता हिला आपण टर्न करून घेऊ. बघा या साईडने छान अशी झालेली आहे टोमॅटो पुरी, दुसऱ्या साईडनेही आपण करून घेऊ. तर इथे आपली मस्त अशी टोमॅटो पुरी ही तळून झालेली आहे, अशाच आपण सर्व पुऱ्या या तळून घेऊ. टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुरीला हलवायचं आहे. आणि तेल जे आहे हे छान असं गरम झालेलंच पाहिजे, अदरवाईज पुरी ही छान अशी फुलत नाही. तर बघा ही पण पुरी छान अशी आपली फुललेली आहे. तर इथे आपल्या पुऱ्या या छान अशा तळून झालेल्या आहेत, आता मी आपल्याला सर्व करून दाखवते. तर इथे आपल्या मस्त अशा टोमॅटोच्या पुऱ्या या खाण्यासाठी रेडी आहेत, खूप छान आणि मस्त झालेल्या आहेत. तुम्ही पण एक वेळेस ह्या घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या पुऱ्या आपण रायत्यासोबत किंवा मग चटणी किंवा मग कुठल्याही भाजीसोबत किंवा अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते, तिची स्वतःची एक वेगळी टेस्ट आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या गोष्टीसोबत नाही खाल्ली, अशीच खाल्ली तरी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चला तर मग आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.